नमस्कार शेतकरी बांधवांनो, आमच्या पीक पाणी या वाहिनीवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जे शेतकरी आमच्या या वाहिनीवर नवीन आहेत त्यांनी खाली लाल अक्षरात सबस्क्राईब म्हणून लिहिलेले जे बटन आहे ते क्लिक करून नोटिफिकेशन बेल ऑन करा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ मिळत राहतील. तर जे नवीन शेतकरी ग्राहक आहेत ते आमच्या नक्की चॅनलला सबस्क्राईब करतील. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण हरभऱ्याचे विविध वाण कोणकोणते आहेत आणि त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत त्याची आज आपण माहिती घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, हरभऱ्याचं आपण जर पीक घेतलं तर आपल्याला त्यामध्ये निश्चितच फायदा मिळतो आणि त्या प्रत्येक वाणांची आपल्याला माहिती असणे अत्यंत गरजेचं असतं. तर आज आपण हरभऱ्याचे वाणांची माहिती घेणार आहोत. त्यामध्ये पहिलं जे वाण आहे हरभऱ्याचं ते आहे विजय. याला फुले G81/1-1 असंसुद्धा म्हटलं जातं. तर विजय या वाणाची आता आपण वैशिष्ट्ये पाहूयात. जिरायतमध्ये 85 ते 90 दिवस, बागायतमध्ये 105 ते 110 दिवस, जिरायत प्रायोगिक उत्पन्न 14 ते 15, सरासरी 14 क्विंटल, बागायत प्रायोगिक उत्पन्न 35 ते 40 क्विंटल, सरासरी 23 क्विंटल, उशिरा पेर प्रायोगिक उत्पन्न 16 ते 18 क्विंटल, सरासरी 16 क्विंटल. आता जिरायती. जिरायतीमध्ये ओलिताखाली तसेच उशिरा पेरणीकरिता प्रसारित केला आहे. मररोगास प्रतिकारक्षम असून पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता आहे. तर शेतकरी मित्रांनो, हरभऱ्यामध्ये विजय जे हे वाण आहे त्यामध्ये आपल्याला जिरायतमध्ये 85 ते 90 दिवसामध्ये, तसेच बागायतमध्ये 105 ते 110 दिवसामध्ये असं यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. आणि त्यामध्ये जिरायतमध्ये जर आपण बघितलं तर प्रायोगिक उत्पन्न आपल्याला 14 ते 15 सरासरी मिळतं, म्हणजे त्यामध्ये आपल्याला 14 क्विंटल उत्पन्न मिळतं. आणि बागायतमध्ये प्रायोगिक उत्पन्न आपल्याला 35 ते 40 क्विंटल, म्हणजे सरासरी आपल्याला 23 क्विंटल हे या वाणाच्या माध्यमातून आपल्याला हरभऱ्याचं उत्पन्न मिळतं. आणि उशिरा जर आपण पेरणी केली आणि प्रायोगिकमध्ये आपल्याला 16 ते 18 क्विंटल उत्पन्न मिळते. आणि जिरायतमध्ये जर जमीन ओलिताखाली असेल आणि आपण जर उशिरा पेरणी केली तर त्यासाठीसुद्धा हे वाण अतिशय उत्तम आहे. आणि मररोगाचे अतिशय चांगलं वाण आहे, म्हणजे एकदम प्रतिकारशक्ती या वाणाची चांगली आहे. आणि यामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता या विजय या वाणामध्ये आहे. आता जाकी 92-18 हे एक हरभऱ्याचं वाण आहे. आणि या वाणाची जर वैशिष्ट्य बघायचं झालं तर हा देशी हरभऱ्याचा अति टपोर जाण्याचा वाण आहे. हा वाण लवकर परिपक्व होणारा, म्हणजेच 105 ते 110 दिवसात हा परिपक्व होतो. आणि मररोगास प्रतिबंधक आहे. सरासरी उत्पादन 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर एवढे आहे. हा वाण 0 मशागतीवर पेरणीसाठी उपयुक्त आहे. हा वाण विदर्भामध्ये लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हरभऱ्यामध्ये आणखी एक वाण आहे, त्यामध्ये जाकी 92-18 हे वाण आहे. आणि हा जो वाण आहे तो याचे जे दाणे आहेत ते अति टपोर असतात, म्हणजे मोठे दाणे असतात. आणि हा देशी हरभऱ्याचाच एक वाण आहे. आणि हा वाण जो आहे तो लवकर परिपक्व होतो. साधारण 105 ते 110 दिवसामध्ये हे वाण तयार होऊन आपल्याला काढण्यासाठी योग्य होतं. आणि हे वाण जे आहे ते मररोगामध्ये चांगल्या प्रकारे काम करतं, मररोग ह्याला लवकर पडत नाही. आणि सरासरी उत्पादन आपल्याला 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टरी एवढं मिळतं. आणि हा वाण जो आहे तो 0 मशागत करून आपण पेरणीसाठी उपयुक्त आहे. आणि म्हणजे याला मशागतीची एवढी गरज लागत नाही. आणि हा वाण जो आहे तो विदर्भामध्ये खूप लोकप्रिय आहे. आणि विदर्भामध्ये लागवडी करण्यासाठी हा वाण जो आहे तो अतिशय उत्तम आहे. जाकी 92-18 हा वाण विदर्भामध्ये सहसा लागवड केला जातो. दिग्विजय आता हा देखील एक हरभऱ्याचाच वाण आहे. आणि या वाणाची जर वैशिष्ट्ये बघत झालं तर जिरायतमध्ये 90 ते 95 दिवस, बागायतमध्ये 105 ते 110 दिवसात हे वाण वाणाचं जर आपण लागवड केली तर या एवढ्या दिवसात आपल्याला उत्पादन मिळतं. आणि जिरायतमध्ये प्रायोगिक उत्पन्न आपल्याला 14 ते 15 क्विंटल
म्हणजे सरासरी आपणाला 14 क्विंटल एवढं उत्पन्न मिळतं जिरायतमध्ये, आणि बागायत प्रायोगिक उत्पन्न आपणाला 35 ते 40 क्विंटल मिळतं. म्हणजे बागायतमध्ये आपणाला जर बागायत झालं तर सरासरी उत्पन्न आपणाला 23 क्विंटल एवढं मिळतं, आणि उशिरा पेर प्रायोगिक उत्पन्न आपणाला 20 ते 22 क्विंटल म्हणजे सरासरी 21 क्विंटल मिळते. पिवसळ, तांबूस, टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य आणि हे महाराष्ट्रामध्ये वाण चालू शकतं. तर दिग्विजय वाण जर बघायचं झालं तर आपणाला जिरायतमध्ये आपणाला 90 ते 95 दिवसात हे वाण पेरणी करून आपल्याला उत्पादन चालू होतं 90 ते 95 दिवसात, आणि बागायतमध्ये 105 ते 110 दिवसामध्ये हे वाण आपल्याला तयार होतं. आणि जिरायतमध्ये प्रायोगिक उत्पन्न आपल्याला 14 ते 15 क्विंटल मिळतं म्हणजे सरासरी आपल्याला 14 क्विंटल एवढं उत्पन्न मिळतं, आणि बागायतमध्ये सरासरी आपल्याला 23 क्विंटल एवढं उत्पन्न मिळतं. जर आपण उशिरा पेरणी केली तर सरासरी आपल्याला 21 क्विंटल एवढं उत्पादन मिळतं. आणि याचं जर आपण वर्णन बघायचं झालं तर यामध्ये हा जे वाण आहे ते पिवसळ, तांबूस, टपोरे दाणे आणि मोर रोगास प्रतिकारक अशी शक्ती आहे, आणि जिरायत तसेच बागायत आणि उशिरा पेरणीसाठी हे वाण योग्य आहे. हरभऱ्यामधील विशाल हे एक वाण आहे, आणि या वाणाची वैशिष्ट्ये सरासरी 100 ते 115 दिवसात हे वाणाचं उत्पादन आपल्याला मिळतं, आणि जिरायतमध्ये आपल्याला प्रायोगिक उत्पन्न आपल्याला 14 ते 15 क्विंटल म्हणजे सरासरी 13 क्विंटल एवढं मिळतं. बागायतमध्ये प्रायोगिक उत्पन्न 30 ते 35 क्विंटल म्हणजे सरासरी 20 क्विंटल एवढं उत्पन्न मिळतं. आकर्षक पिवळे टपोरे दाणे, अधिक उत्पादन क्षमता, मर रोग प्रतिकारक, अधिक बाजारभाव. तर विशाल हे वाणसुद्धा अतिशय चांगलं आहे, आणि यामध्ये हे वाणाची आपण पेरणी केल्यानंतर 100 ते 115 दिवसांमध्ये आपणाला याचं आपल्याला उत्पादन चालू होतं. आणि जिरायतमध्ये आपणाला सरासरी उत्पन्न हे 13 क्विंटल एवढं मिळतं, तर बागायतमध्ये आपल्याला सरासरी उत्पन्न हे 20 क्विंटल एवढं मिळतं. आणि विशाल या वाणाची वैशिष्ट्य बघितले आपण, आता याचं वर्णन बघूयात. आणि याचे दाणे जे आहेत ते आकर्षक असतात आणि पिवळे टपोरे असतात, आणि यामध्ये आपल्याला अधिक उत्पादन देण्याची क्षमता या विशाल या वाणामध्ये आहे, आणि हे सुद्धा वाण जे आहे ते मररोग जो आहे तो याला पडत नाही. म्हणजे आपण जर बघितलं तर हरभऱ्याच्या या आपण जे आत्तापर्यंत वाण बघितले त्यामध्ये सर्व वाण हे मररोग प्रतिकारकच आहेत, आणि या वाणाला आपल्याला बाजारपेठेमध्ये अधिक बाजारभाव मिळतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण येथे या ठिकाणी बघू शकतो आपण आत्तापर्यंत जेवढे वाण बघितले ते सर्व वाण जे आहेत ते मररोग प्रतिकारकच आहेत, आणि त्यामध्ये विशाल हे जे वाण आहे ते आपणाला चांगल्या प्रकारचं अधिक प्रमाणात आपणाला बाजारभाव मिळवून देते. साकी 95-16 हे सुद्धा हरभऱ्याचं एक वाण आहे, आणि याची वैशिष्ट्ये पाहूयात. सरासरी 105 ते 110 दिवसामध्ये याचं आपल्याला उत्पादन मिळायला चालू होतं. बागायतमध्ये आपल्याला प्रायोगिक उत्पन्न 30 ते 32 क्विंटल म्हणजे सरासरी 18 ते 20 क्विंटल एवढं आपल्याला उत्पादन मिळतं. मध्यम आकाराचे दाणे, मर रोग प्रतिकारक, जिरायत तसेच बागायत पेरणीस योग्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात राज्याकरिता प्रसारित, म्हणजे एवढ्या राज्यांनाही या पेरणी करू शकतो, एवढ्या राज्यामध्ये या वाणाचं पेरणी होऊ शकते. तर साकीमध्ये आपल्याला सरासरी 105 ते 110 दिवसामध्ये उत्पादन मिळायला चालू होतं, आणि बागायतमध्ये आपल्याला सरासरी 18 ते 20 क्विंटल एवढं उत्पादन मिळतं. आणि याचं वर्णन बघायचं झालं तर मध्यम आकाराचे दाणे असतात, आणि यामध्येसुद्धा मररोग प्रतिकारक क्षमता चांगली असते, आणि हे वाण जे आहे ते जिरायत तसेच बागायत या दोन्हीसाठी पेरणीसाठी योग्य आहे, आणि हे वाण जे मुख्यत्वे करून महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यामध्ये याची पेरणी चांगल्या प्रकारे होते. तर अशा प्रकारे आपण हरभऱ्याची लागवड करताना या वाणांची जर आपण माहिती घेतली आणि योग्य नियोजन करून जर आपण पेरणी केली तर निश्चितच आपल्या उत्पन्नामध्ये भर पडेल व आपली शेती जी आहे ती सुजलाम सुफलाम बनेल. तर नक्कीच शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल तर अशा पद्धतीने तुम्ही वाणाची माहिती घेऊन मगच पेरणी करावी, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं नुकसानीस सामोरं जाता येणार नाही. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत जे शेतकरी बांधव आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नाहीत त्यांनी लवकरात लवकर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं, नोटिफिकेशन बेल ऑन करावी, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ मिळत राहतील. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.